अतिशय जहाल विषय आहे. याचा अर्थ मी काय समजायचा? अर्थ उघड आहे. हा ग्लास, हा ग्लास एकतर तुम्ही तरी संपवायचा किंवा मी तरी संपवीन. अरे तू काय बोलतोस, तुला काही सांगतो सांगतो. मुद्दा नंबर एक, 50,000 रुपये हुंडा. नाही, तुमचा हा मुद्दा मला तत्वतः मान्य आहे. आता कस शहाण्यासारखं बोललास. आता मी तुला पण हा हुंडा राणीच्या वडिलांकडून न घेता आपण त्यांना द्यायचा. तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? मुद्दा नंबर दोन, तुमच्या मर्जी विरुद्ध मी राणीशी लग्न केलं तर तुम्ही आत्महत्या कराल अशी मला धमकी दिली आहे. तो विषाचा पेला झटकन उचलायचा आणि पाटकन तोंडाला लावायचा. 10 मिनिटात खेळ खाल्लास. एकच पर्याय. अरे कार्ट्या, तू कोण मुलगा आहेस का कोण आहेस कोण? अरे प्रत्यक्ष बापाला सा. बाप न म्हणणारा कृतज्ञ मुलगा मी नाहीये. मी अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे. शाबास, आता कसं उत्तम बोललास. प्रभू रामचंद्रानंतर मीच. तोंडात साखर पडू रे तुझ्या. प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते. एक वचनी एक बाणे. वा, हे बघा, राणीला दिलेलं लग्नाचं वचन मी मोडलं ना तर माझ्या पुरुषार्थाला प्रचंड तडा जाईल. मी नपुसक ठरे. आणि हे जर मला सहज होणार नसेल तर हे विष मी संपवायला पाहिजे. हा दुसरा पर्याय. अरे अवलक्षणी कार्ट्या, देवा याला जन्माला घालायची काय बुद्धी झाली रे बाबा मला. मुद्दा नंबर तीन. या वाटाघाटीतून हा विषाचा पेला मी घ्यायचा असं ठरलं तर मी माझ्या एका मित्राकडे एक बंद पाकिट दिलंय. माझ्या मृत्यूनंतर ते पाकिट तो उघडेल आणि त्यातील पत्र सर्वप्रथम वर्तमानपत्रवाल्याने देईल आणि मग पोलिसात देईल. बापाने हुंडा मागितला म्हणून मी माझ्या प्रेयसी बरोबर लग्न करू शकलो नाही, असा मजकूर मी त्यात लिहिलाय. बाबा बाबा, हुंडा बळी ठरलेला पहिला पुरुष म्हणून माझा केवढा नाव लौकिक होईल. अरे हुंडा मागणारा बाप म्हणून तुम्हाला मात्र तुरुंगात जावं लागेल आजन्म. अरे काय औलाद आहे, काय औलाद आहे. अण्णा, त्याला मी कशाला जन्माला घातलं हो. अण्णा, तुम्ही एक चूक केली, तुम्ही दुसरी चूक केली. अण्णा हे बाबा, आता तिसरी घोडचूक कशाला करताय? प्रेमानं आम्हाला आशीर्वाद देऊन टाका.